कोरची तालुक्यातील कुंभकोट येथील जंगल परिसरात आज पुन्हा सुमारे 60 लाखांचा अवैध दारू साठा आढळून आला. कोरची येथील दारू तस्कर निर्मल धमगाये याने हा दारू साठा जंगलात साठवून ठेवला होता. मात्र कोरची पोलिसांनी हा दारू साठा हुरकून काढला असून सुमारे 55,29,500 रुपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात निर्मल धमगाये याच्या विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 7 जानेवारीला जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने कोरची तालुक्यातील याच कुंभकोट गावातील रहिवासी सुखदेव कल्लो याच्या घरी छापा टाकून सुमारे 59,40,050 रुपयांचा दारू साठा जप्त केला होता. त्या प्रकरणातही निर्मल धमगायेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता 8 दिवसात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कुंभकोटच्या जंगल परिसरात कोरची येथील दारू तस्कर निर्मल धमगाये याने 2 वाहनात दारू आणून ती साठवून ठेवण्याचे प्रयत्न चालविले होते ही गुप्त माहिती कोरची पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलीस उपनिरीक्षक तवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. त्यामुळे कोरची तालुक्यात 8 दिवसात कोट्यावधींची दारू जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.